17 एप्रिल 2018 या दिवशी कठुआ उन्नाव येथील बलात्कार प्रकरणातील आरोपींना शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात काही समाजकंटकाने गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यास जबाबदार धरून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड विजय गाभणे, अरुण दगडू, शंकर बादावाड आदींवर कुठलीही चौकशी न करता खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तरी सदरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे असे निवेदन नांदेड जिल्हा अधिकाऱ्यांना माकप तर्फे देण्यात आले. निवेदनावर माकपचे नांदेड शहर सचिव गंगाधर गायकवाड, उज्ज्वला पडलवार, आरे विकास वाठोरे, सुमेध सदावर्ते, गौतम राऊत, भरतबाई सोनकांबळे, सुमनबाई गोडबोले, शकुंतला बनसोडे, सत्वशिला गजभारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. स्टार न्यूज कळमनुरी.